प्राजक्ताचा सांडलेला सडा ओंजळीत साठवून तसाच सुकलाय. प्राजक्ताचा सांडलेला सडा ओंजळीत साठवून तसाच सुकलाय. सुकलेल्या त्या फुलांचाही गंध चहूकडे पुरून उरलाय. अशाच काहीशा भावना आहेत स्वर्गीय विठ्ठलराव रंगनाथराव घुगे अंबरवाडीकर यांच्याबद्दलच्या. विठ्ठलराव घुगे एक आदर्श असामान्य व्यक्तिमत्व. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या विठ्ठलरावांच्या आयुष्याचा प्रवास अनेक अडचणी खासखळगे कसोट्यांनी भरलेला होता. हा प्रवास होता जिद्दीचा आणि तितक्याच प्रचंड मेहनतीचा. आज उभ्या असलेल्या या डोलाऱ्यामागे काहीतरी करून दाखवण्याची एक महत्वाकांक्षा होती. चांगला माणूस म्हणून नाव कमवण्याची एक जिद्द होती. हा सगळा प्रवास जाणून घेताना आपण नकळत या व्यक्तिमत्वासमोर नतमस्तक होतो. मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातलं अंबरवाडी हे एक छोटंसं गाव. या गावात रंगनाथराव घुगे त्यांचे आईवडील आणि भावासह एकत्र कुटुंब पद्धतीत गुण्या गोविंदानं राहत होते. शेतकरी असलेले रंगनाथराव ज्यांना पत्नी गयाबाई निगुतीनं संसार करत आनंदानं साथ देत होत्या. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या घरात जशी परिस्थिती असते तशीच परिस्थिती त्यांच्याही घरात होती. शेतीत कष्ट करायचे आणि जे मिळेल त्यात आनंदात राहायचं. दुःख एकच होतं, ते म्हणजे रंगनाथराव सारखे आजारी असायचे, त्यामुळे सतत दवाखाने औषधी सुरू असत. बाकी सगळं आलबेल होतं. रंगनाथराव आणि गयाबाई या जोडप्याला 5 अपत्य झाली. 3 मुली आणि 2 मुलं. मुलं देखील गुणी होती. आपण शिक्षणात प्रगती करू शकलो नाहीत पण आपली मुलं शिकली पाहिजेत अशी रंगनाथरावांची इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांच्या मुलांना त्यांनी योग्य प्रकारे शिक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मुलांमध्ये विठ्ठलराव जरा चुडूकदारच होते. त्यांच्यावर त्यांच्या आजीचा म्हणजे रंगनाथरावांच्या आईचा भारी जीव होता. साहजिकच विठ्ठलरावांना आपल्या आजी आजोबांबद्दल अपार माया आणि प्रेम होतं. आपल्या आजारी वडिलांच्या औषधोपचारासाठी ते तब्बल 12 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले. त्यांनाही शिक्षणात रस होताच त्यांचं प्राथमिक शिक्षण जिंतूर तालुक्यात झालं. मात्र गावात राहणारा हा तरुण शेतकऱ्याचा मुलगा होता म्हणूनच 12वी झाल्यानंतर त्यांनी सरळ परभणीच्या कृषी महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. शिक्षणासोबत आजोबांची सेवा आणि शुश्रूषा सुरूच होती. शेतकरी कुटुंब असल्यामुळे परिस्थिती तशी बेताचीच. एकच शर्ट, तो रात्री धुवायचा आणि दिवसभर घालायचा. पायात घालायला कधी चप्पल असे तर अनेकदा अनवाणी पायानेच फिरावे लागे. म्हणूनच नोकरी करणेही आवश्यक होते. म्हणजे एकाच वेळी विठ्ठलरावांचं शिक्षण, नोकरी आणि सेवा सुरू होती. त्यांनी BSc ॲग्री ही पदवी प्राप्त केली आणि जिंतूर इथं ट्रेसर म्हणून नोकरी स्वीकारली. स्वच्छंदी वृत्ती असलेल्या विठ्ठलरावांना मात्र नोकरी काही रुचत नव्हती. कुणाच्या तरी हाताखाली काम करायचं, वेळांचं बंधन पाळायचं हे त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. परिणामी काही दिवस नोकरी करून त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. स्वतःचा व्यवसाय करायचा असा निश्चय केलेल्या विठ्ठलरावांनी नोकरी सोडल्यानंतर अंबरवाडीला विहिरीचं काम सुरू केलं. ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरशिपमधलं पहिलं काम होतं. या कामाचं चांगलं कौतुक झालं, अनुभवसुद्धा आला आणि त्या बळावर आधी येलदरी धरणावर आणि त्यानंतर सिद्धेश्वर धरणावर त्यांनी काम करायला सुरुवात केली. 1968 त्यांनी जायकवाडी धरण आणि आजूबाजूला कामाला सुरुवात केली. आता विठ्ठलरावांचा जम चांगलाच बसू लागला होता. या करत्या मुलाकडे बघून साहजिकच दोनाचे 4 हात व्हायला पाहिजेत असा विचार घरच्यांनी केला. आणि औंढा नागनाथ जवळील येळी गावातील शेतकरी भाऊराव सांगळे यांची कन्या गंगा हिला सगळ्यांनी पसंत केलं. सांगळे घराणं म्हणजे सधन घराणं. त्यांच्याकडे शेतात सालगड्यांबरोबरच घरकामाला देखील नोकर होते. गंगाताई अगदीच लाडात वाढलेल्या तरीही शिकलेल्या होत्या, खंबीर होत्या आणि धाडसी होत्या. ही मुलगी विठ्ठलरावांना योग्य साथ देऊ शकेल अशी मोठ्यांची खात्री पटली आणि त्यामुळे 1969
गंगा भाऊराव सांगळे यांची गंगा विठ्ठलराव घुगे झाली. मोठ्यांचा हा विश्वास गंगाताईंनी अगदी सार्थ केला. प्रत्येक बाबतीत त्या मूकपणे विठ्ठलरावांच्या सोबत राहिल्या. घरातल्या पैपाहुण्यांपासून ते विठ्ठलरावांच्या छोट्या मोठ्या आजारपणापर्यंत त्यांनी संयमानं आणि धीरानं त्यांना साथ दिली. आलेल्या सगळ्या संकटांना सामोरं जात विठ्ठलरावांच्या यशाच्या त्या भागीदार झाल्या. याच काळात येलदरी धरणाचं काम सुरू होतं. ज्या धरणावर आपण काम करत आहोत त्याच धरणामुळे आपण बेघर होऊ असा विचारही विठ्ठलरावांच्या मनात कधी आला नाही. मात्र त्यांचं गाव येलदरी धरणात पाण्याखाली जाणार होतं. मग सगळेजण लोणीला राहायला गेले. नवीन गाव, नवीन माणसं, सगळं अवघड होतं. सरकारनं मोबदला दिला होता पण तो होता अवघे 320 रुपये. या पैशात काय होणार होतं? विठ्ठलरावांना त्यावेळी प्रचंड राग, संताप, निराशा असं सगळंच होत होतं. पण इलाज नव्हता, शांतपणे निर्णय घेणं आवश्यक होतं. त्यांनी विचार केला आणि आणखी एक धाडस करायचं ठरवलं. त्यांनी नेसत्या कपड्यांनिशी औरंगाबाद गाठलं. तो काळ होता 1970. औरंगाबादला तसं हक्काचं असं कोणीच नव्हतं आणि स्वाभिमानांनी जगण्याचं ध्येय होतं. त्यामुळे औरंगाबादला आल्यावर सुरुवातीला साधारण 1 महिना विठ्ठलराव लॉजवरच राहिले. त्यानंतर त्यांनी पदमपुरा भागात एक छोटीशी खोली भाड्यानं घेतली. कालांतरानं ही छोटीशी खोली सोडून ते उस्मानपुऱ्यात थोड्या मोठ्या घरात राहायला आले. त्यानंतर समर्थनगरमध्ये आणि त्यानंतर स्वतःच्या सूर्या लॉन्समध्ये. लॉजपासून सूर्या लॉन्सपर्यंतचा हा सगळा प्रवास धडाडीचा, कष्टाचा, मेहनतीचा, परीक्षेचा आणि अर्थातच अपार यशाचा होता. विठ्ठलरावांनी त्यांचे बंधू विश्वनाथ रंगनाथराव घुगे यांच्यासोबत 1973 कामाला सुरुवात केली. विठ्ठलराव अतिशय जिद्दी, मेहनती आणि निडर होते. हाती घेतलेलं काम पूर्ण होईपर्यंत त्यांना चैनच पडत नसे. प्रत्येक काम ते जीव ओतून करत. जिथे जिथे त्यांनी धरणं बांधली तिथे तिथे त्यांनी मंदिरंही बांधली किंवा तिथे असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. विठ्ठलरावांनी बांधलेल्या धरणांमध्ये दांडेगाव धरण, टेंभापुरी, वाकी, वाकोद, चारठाणा, तीर्थपुरी, तागडगाव, खडकपूर्णा, नांदेड इथलं अप्पर मनार, लिंबोटी धारा, शासकमान कॅनॉल, दापोलीचं टांगर धरण, उतावळी धरण, किल्लारी कॅनॉल, सातारा कॅनॉल यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. विठ्ठलरावांचं काम केवळ महाराष्ट्रातच होतं असं नाही, तर त्यांनी कोकण रेल्वे तसंच महोबा ते खजुराहो या रेल्वे मार्गाचं देखील काम केलं आहे. 1995 विठ्ठलरावांनी जमीन विकसित करायला सुरुवात केली. यातूनच 2001 सूर्या लॉन्सची मुहूर्तमेढ रोवली गेली. औरंगाबाद शहराला लॉन्स संस्कृतीची ओळख विठ्ठलराव घुगे अंबरवाडीकर यांनीच सर्वप्रथम करून दिली. मात्र एकाच व्यवसायात रमणारे विठ्ठलराव नव्हते. सतत नाविन्याच्या शोधात असणाऱ्या विठ्ठलरावांनी 2005 पेट्रोल पंप सुरू केला. आज त्यांचे औरंगाबाद शहरात सेवन हिल्स इथे तसंच नगर रोडवर आणि जालना रोडवरील कुंभेफळ इथे पेट्रोल पंप आहेत. यासोबत बाकी गोष्टीही सुरूच होत्या. 2007 ते 2013 या काळात औरंगाबाद इथल्या छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. 2013 ते 2018 या काळात त्यांनी निफाड तालुक्यातला के वाघ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतला होता. 1968 त्यांनी जिंतूर शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हा परिषदेची निवडणूकसुद्धा लढवली होती. 1999 ते 2018 म्हणजे जवळपास 20 ते वंजारी समाजाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी इतर कामांबरोबरच समाज मंदिर आणि कार्यालयाच्या कामाला मोठा हातभार लावला. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. समाजबंधू, नातेवाईक, आप्तेष्ट या सगळ्यांनाच ते भरभरून मदत करत. सगळ्यांना घेऊन ते स्वतः मोठे झाले आणि इतरांनाही त्यांनी मोठं केलं.
अधिकारी, कर्मचारी, सहकारी, कॉन्ट्रॅक्टर, अगदी राजकारणी सुद्धा त्यांचे मित्र होते. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांशी तर त्यांचे विशेष मैत्रीचे नाते होते. माणसांची उत्तम पारख असलेल्या विठ्ठलरावांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग होता. गुजरातमधल्या कच्छ इथल्या भूकंपग्रस्तांसाठी त्यांनी मदत पाठवलीच होती, पण ते स्वतः प्रत्यक्ष तिथे गेले आणि तिथे त्यांनी मदत केली. भगवान बाबा गडाच्या विकासात त्यांचा मोठा सहभाग होता. तिथे केलेल्या कामाचा त्यांनी कुठल्याच प्रकारे मोबदला घेतला नाही. राम मंदिरासाठी देखील त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. गरजवंताला मदत करणे, घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे, अन्नदान करणे यात त्यांना विशेष आनंद मिळत होता. त्यांनी अनेक धार्मिक कार्यांचं तसंच भंडाऱ्यांचं आयोजन केलं आहे. त्यांचं हे कार्य नावाजलं देखील गेलं. कोकण रेल्वेचं काम केल्यावर त्यांना 1992-93 या काळासाठीचा बेस्ट कॉन्ट्रॅक्टर हा अवॉर्ड मिळाला होता. गंगाताई आणि विठ्ठलराव यांच्या संसारवेलीवर चार फुलं उमलली. 1972 साली त्यांना पहिलं अपत्य झालं, संजय. मात्र संजयला काबीळ होण्याचं निमित्त झालं आणि दुर्दैवानं 2 वर्षांच्या आत त्यांना या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर 1975 मे महिन्यात सूर्यकांतचा जन्म झाला. 1976 मे महिन्यात सुरेखाचा तर ऑक्टोबर 1979 सुजाताचा जन्म झाला. आपल्या तीनही अपत्यांना त्यांनी उत्तम शिक्षण तर दिलंच, पण स्वावलंबी देखील केलं. त्यांचे सुपुत्र सूर्यकांत आपल्या व्यवसायात उत्तमरित्या स्थिरावले असून त्यांची गृहचारिणी म्हणून बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथल्या रामकृष्ण बांगर यांची कन्या डॉक्टर प्रगती त्यांना उत्तम साथ देत आहे. त्यांची ज्येष्ठ कन्या सुरेखा यांचा विवाह इंजिनियर अमोल सानप यांच्याशी झाला असून सध्या त्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. कनिष्ठ कन्या सुजाता या मुंढे घराण्याची सून आहेत. त्यांचा विवाह माजी न्यायाधीश वसंतराव मुंढे यांचे चिरंजीव ॲडव्होकेट संजय मुंढे यांच्याशी झाला आहे. संजयराव औरंगाबाद हायकोर्टात वकिली करीत आहेत. सुजाता औरंगाबादला राहत आहेत याचा त्यांना खूप आनंद होता. कुटुंब वत्सल असलेले विठ्ठलराव मात्र घरात स्वभावानं अतिशय कडक शिस्तीचे होते. गंगाबाई आणि मुलं त्यांना वचकून असत. घरातली प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून आणि त्यांच्या सल्ल्यानेच केली जात असे. त्यांच्याशी बोलायची सहसा कोणाची हिंमत होत नसे. सुरेखाशी मात्र ते मनमोकळं बोलायचे. त्यांच्या बाबतीत ते अनेकदा हळवेही झाले आहेत. आपल्याला जावई आणि सुना खूप चांगले मिळालेत म्हणून त्यांना फार अभिमान होता. तर त्यांनी मुलामुलींमध्ये कधीच अंतर केलं नाही या गोष्टींचा मुलांना अभिमान होता आणि म्हणूनच त्यांच्या जगण्याचा ते आदर्श होते. नातवंडांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. म्हणतात ना, दुधापेक्षा साईवरच जास्त प्रेम असतं, अगदी त्याचप्रमाणे. आणि म्हणूनच नातवंडांचे सगळे हट्ट ते आनंदाने मनापासून पुरवत असत. आईवरही त्यांचं अपार प्रेम होतं. आईचं निधनसुद्धा त्यांनी लवकर मान्य केलं नव्हतं. अशा विठ्ठलरावांनी आपल्या नातलगांना खूप मदत केली. औरंगाबादला राहायला आल्यावर एक एक करत जवळपास सगळ्यांनाच त्यांनी आपल्या घरी बोलवलं होतं. त्यांचं राहणं, खाणं, पिणं सगळं त्यांच्या घरी होत होतं. अगदी नोकरी लावून देण्यापासून ते घर घेऊन देण्यापर्यंत त्यांनी सगळं केलं, पण स्वतः मात्र नामानिराळे राहिले. या सगळ्या नातेवाईकांना हसतमुख राहून सांभाळण्याची जबाबदारी गंगाताईंनी चोख बजावली. विठ्ठलराव, घर आणि आले गेले यांना सांभाळण्याचं जणू एक कसबच गंगाताईंच्या अंगी होतं. त्यांच्या या साऱ्या यशाच्या पाठीशी गंगाताई सुरुवातीपासून खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांनी त्यांना अतिशय उत्तम साथ दिली. घरी आल्या गेल्याचं तर त्या करतच होत्या, पण त्यासोबतच त्यांनी सगळ्यांशी आपले चांगले संबंध जोपासले होते. तसे विठ्ठलराव स्वभावानं अतिशय कडक होते, त्यामुळे त्यांच्यासमोर उभं राहायची काय बोलायची सुद्धा कोणाची हिंमत होत नसे. असं असलं तरी आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारात त्या विठ्ठलरावांच्या सोबत होत्या. त्यांनी अतिशय कष्टानं संसार उभा केला, मात्र त्याची झळ मुलांपर्यंत कधीच पोहोचू दिली नाही. विठ्ठलरावांची होणारी आर्थिक, मानसिक, शारीरिक ओढा ताण त्या जवळून पाहत होत्या आणि अनुभवतही होत्या.
त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा वसा त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. विठ्ठलरावांचं त्यांचे भाऊ विश्वनाथ आणि बहिणींवरही विशेष प्रेम होतं. भावाला त्यांनी उत्तमरित्या स्वतःसारखंच आपल्या पायावर उभं केलं. त्यांचे बंधू विश्वनाथराव यांनाही आपल्या मोठ्या भावावर अपार विश्वास आणि प्रेम. भावाच्या हाताखाली खूप कसोटीनं आणि कष्टानं काम करून त्यांनी मोठं नाव कमावलं. याचं सारं श्रेय ते आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच विठ्ठलरावांना देतात. विठ्ठलराव नातवंडांसोबत अतिशय रमत. टीव्हीवरील कॉमेडी शोज पाहण्यात त्यांना मोठा रस होता. सूर्यकांत आणि डॉक्टर प्रगती यांची मुलगी राजविका, तिला ते प्रेमानं देवयानी म्हणत, तिचा जन्म हा आपल्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण होता असं ते वारंवार सांगत असत. तिच्या जन्माच्या दिवशी त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आरोग्याबाबत ते विशेष जागरूक असायचे. दररोज सकाळी फिरायला जाणे ठरलेले होते. योगासनं प्राणायामसुद्धा होताच आपल्या आहाराचीसुद्धा ते विशेष काळजी घेत. त्यांना होमिओपॅथीची आवड होती. देशविदेशात फिरलेल्या विठ्ठलरावांना पर्यटनाची देखील खूप आवड होती. औरंगाबादसह इतर जिल्ह्यातही त्यांची कामं सुरूच होती. या निमित्तानं भरपूर फिरणं व्हायचं. शेवटच्या काही महिन्यांपासून मात्र त्यांना आता आपली सगळी जबाबदारी आपला मुलगा सूर्यकांत यांच्यावर सोपवावी असं वाटत होतं आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी ते सूर्यकांतना सोबत न्यायचे, सगळ्यांशी ओळख करून द्यायचे आणि गोष्टी समजावून सांगायचे. कोल्हापूरला धरणाचं काम सुरू होतं. तिथे एकदा जाऊन येऊ असं त्यांच्या मनानं घेतलं. 1 जानेवारीला आपण कोल्हापूरला जाऊयात असं त्यांनी सूर्यकांतला सांगितलं. वर्षाच्या पहिल्या दिवशी रस्त्यानं गर्दी असेल, आपण 2-4 दिवस पुढे जाऊ असं त्यांना सूर्यकांत म्हणाले. त्यांचे बंधू विश्वनाथराव यांनी सुद्धा सध्या जाऊ नका अशी विनंती करत त्यांना अडवलं होतं. मात्र एकदा मनात निश्चय केल्यावर तो बदलायचा विठ्ठलरावांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे 1 तारखेला जायचं निश्चित झालं. त्यानुसार 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी विठ्ठलराव, सूर्यकांत, इंजिनियर खाडे आणि ड्रायव्हर सदाशिव असे 4 जण कोल्हापूरकडे जायला निघाले. सदाशिव गेल्या 40 वर्षांपासून त्यांच्यासोबत होते. त्यांनी अगदी शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली आणि सेवा केली. त्या दिवशी सकाळी लवकर जाणार असल्यामुळे गंगाताईंनी दशम्या करून दिल्या. त्या दारापर्यंत सोडायला देखील आल्या. एकदा गाडीत बसल्यावर पुन्हा कधी मागे वळून न पाहणाऱ्या विठ्ठलरावांनी त्या दिवशी मात्र गंगाताईंना हात हलवून टाटा केला आणि ते प्रवासाला निघाले. सोलापूर हायवे सोडून त्यांनी आपली गाडी सांगोला मार्गे घ्यायला लावली. उशीर होईल म्हणून पंढरपूरलाही त्यांनी बाहेरूनच विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि ते पुढे निघाले. 12:30-1 दरम्यान घरी सगळ्यांना फोन केला. आमचा प्रवास उत्तम सुरू आहे, काळजी नसावी, मी आता कोल्हापूरला निघालो आहे असं म्हणत त्यांनी सगळ्यांशी विचारपूस केली. सूर्यकांतनी त्यांना विचारलं, आता जेवायला थांबायचं का? त्यावर ते म्हणाले, इतक्या लवकर नको, जरा वेळाने जेवण करू. आणि असं म्हणून त्यांनी सूर्यकांत यांच्याशी कोल्हापूरच्या धरणाबद्दल सविस्तर चर्चा केली. 2:30 असतील, आता जरा जेवून घेऊयात का असं म्हणून सूर्यकांत आणि विठ्ठलराव एका हॉटेलपाशी थांबले. मात्र हॉटेलमध्ये जेवणाऐवजी काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. हसत खेळत प्रवास करणाऱ्या, आपल्या लेकाशी गप्पा मारत असणाऱ्या विठ्ठलरावांना हॉटेलमध्ये पोहोचताच जबरदस्त हार्ट अटॅक आला आणि कुणी काही करायच्या आत ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले. एका झंझावाताचा अंत झाला. त्यांचं हे असं जाणं प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणार होतं. आज जवळपास 1 वर्ष होतंय. या 1 वर्षातला एकही दिवस त्यांच्या आठवणीविना सरला नाही. म्हणूनच आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम सगळ्यांसोबत आहेत. त्याच सर्वांना प्रेरणा देत आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करायला भाग पाडत आहेत. पळा मागून पळे सरकती, काळ असा जाई पुढे. पळा मागून पळे सरकती, काळ असा जाई पुढे.
मज सुटेना मात्र अजूनही अजप असे त्याचे कोडे. कधी नक्षत्रातून भास तर कधी गंधारती फुले. कधी नक्षत्रातून भास तर कधी गंधारती फुले. रिक्तते तही वाटे तुम्ही येथे पुरती जगले. रिक्तते तही वाटे तुम्ही येथे पुरती जगले. शत शत नमन.